औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे निवृत्त वेतनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यानच देण्यात यावे यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत। निवृत्ती वेतनधारकांचे 7व्या वेतन यासह 7व्या आयोगातील थकित रक्कम एकदाच मिळावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर महिन्याला वैद्यकीय अनुदान मिळावे, 30 जूनला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 1 जुलैची वेतनवाढ मंजूर करून वेतन निश्चिती शासनानेच करावी आणि कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा, बँकांनी निवृत्त वेतनधारकांचे संयुक्त खाते करण्यास सहाय्य करावे, दिव्यांग वारसदार म्हणून नोंद करावी, जिल्हा परिषद शिक्षकांच्या निवृत्ती वेतन बाबत अडचणी सामंजस्याने सोडवाव्यात अशा मागण्या जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी गंगापूर येथे आयोजित पेन्शनर्स मेळाव्यात केल्या आहेत। या कार्यक्रमास नगराध्यक्ष वंदना पाटील माळवते, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वलतुरे, जिल्हा शाखा अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष वसंत जाधव घुगे, रखमाजी जाधव, पीटी कुलकर्णी, वैजापूरचे अध्यक्ष धोंडीराम सिंह राजपूत यांची उपस्थिती होती। शैलेंद्र खैरमोडे, MCN News वैजापूर।